धातू आणि अधातू यांच्या धर्मांच्या गुणधर्माला धातू सदृश्य असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, धातू सदृश्यचं उदाहरण आहे सिलिकॉन, जर्मेनियम. धातूचे रासायनिक गुणधर्म इलेक्ट्रॉन स्वरूपण. विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रॉन स्वरूपण हा रासायनिक गुणधर्माचा आधार असतो. इलेक्ट्रॉन स्वरूपणामध्ये शेवटच्या कक्षेमध्ये असणारी इलेक्ट्रॉनची संख्या 1 किंवा 3 यांच्या दरम्यान असते. हे वरील चार्ट मध्ये पहा. आयनांची निर्मिती धातूंच्या संयुजा इलेक्ट्रॉन गमावून धन आयन निर्माण करतात, यालाच कॅटायन आयन असे म्हणतात. हे वरील चार्ट मध्ये पहा. ई ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया. विद्यार्थी मित्रांनो, ऑक्सिजन आणि धातू यामध्ये अभिक्रिया होऊन त्याची ऑक्साईड तयार होतात. धातू आणि ऑक्सिजन अभिक्रिया होऊन त्याच्यापासून धातूची ऑक्साईड तयार होतात. धातूची ऑक्साईड व अम्ल यांच्यामध्ये अभिक्रिया असता त्याच्यापासून क्षार व पाणी तयार होते. धातूची ऑक्साईड अधिक अम्ल बरोबर क्षार व पाणी तयार होते. अम्लाबरोबर अभिक्रिया. बहुतेक सर्व धातू अम्लाबरोबर अभिक्रिया होऊन त्यापासून क्षार व हायड्रोजन वायू तयार करतात. धातू अधिक अम्ल बरोबर क्षार व हायड्रोजन वायू. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा नळीमध्ये मॅग्नेशियम किंवा अल्युमिनियम या परीक्षा नळीमध्ये पूर टाकले असता वरून विरल हायड्रोक्लोरिक अम्ल टाकलं असता त्यामध्ये क्षार व हायड्रोजन वायू जो आहे हा तयार होतो. वरून जळती मेणबत्ती धरली असता ती स्वतः उत्स्फूर्तने जळते व पॉप असा आवाज येतो. यावरून हायड्रोजन वायू हा ज्वलनशील आहे. ऊ पाण्याबरोबर अभिक्रिया. विद्यार्थी मित्रांनो, धातू आणि पाणी यांच्यामध्ये अभिक्रिया होऊन त्याच्यापासून हायड्रोजन वायू तयार होतो. परंतु हायड्रोजन वायू तयार होत असताना या धातूंची अभिक्रिया आणि पाण्याची अभिक्रिया होत असताना धातू आणि पाणी त्याचप्रमाणे त्याच्या असणारी पाण्याची वाफ यांच्यामध्ये असणाऱ्या अभिक्रियेचा वेग जो आहे हा वेगळा असतो. अ इलेक्ट्रॉन स्वरूपण. अ धातू संयुजा इलेक्ट्रॉन जास्त असल्यामुळे त्यामध्ये असणाऱ्या शेवटच्या कक्षेमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या 4 ते 7 या दरम्यान असते. हे वरील चार्ट मध्ये पहा. आयनांची निर्मिती. अ धातूंची संयुजा कवचामधील इलेक्ट्रॉन स्वीकारून ऋण आयन तयार करतात, याला एनायन असे म्हणतात. क्लोरीन क्लोराईड आयन तयार करतो. ऑक्सिजन ऑक्साईड तयार करतो. नायट्रोजन नायट्राइड आयन तयार करतो. अ धातूची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया. अ धातूंची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होऊन त्याच्यापासून ऑक्साईड तयार होतात. ऑक्साईड व अम्लारी याच्यामध्ये अभिक्रिया होऊन त्यापासून क्षार व पाणी तयार होते. कार्बन प्लस ऑक्सिजन याच्यापासून CO2 तयार होतो. CO2 प्लस ट्वाइस NaOH इक्वल टू Na2CO3 प्लस H2O हे तयार होतात. धातूंची ऑक्साईड पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन त्यापासून अम्ल तयार होतात. CO2 प्लस H2O इक्वल टू H2CO3. SO2 प्लस H2O इक्वल टू H2SO3 सल्फ्युरस अम्ल तयार होतात. SO3 प्लस H2O इक्वल टू H2SO4 सल्फ्युरिक अम्ल तयार होतो. ई अ धातूची विरल अम्लाबरोबर अभिक्रिया होत नाही.
धातू व अधातूचे उपयोग। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या परिसरामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे धातू आणि अधातू आहेत। त्या अधातू आणि धातूंची यादी तुमच्या वहीमध्ये पूर्ण करा।